विद्यार्थी हो नमस्कार आपला मागे आपला हडप्पा संस्कृती हा धडा सुरू आपण केला होता त्याचा अर्धा भाग आत्ता आपल्याला तो घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये आपला हे हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य बघितलं आपण प्रस्तावना बघितली त्याच्यानंतर हडप्पा संस्कृतीचे ठिकाणं शहरं हेही आपण ते पा बघितलं आता त्याच्यानंतर मातीची भांडी कशा पाते निर्माण होतात तयार होतात त्यासाठी कोणकोणत्या प्रकारची माती ही आणली गेलेली असते ती माती ओठून आणतात ते भांडे तयार करण्यासाठी त्यांना किती कालावधी लागतो वेळ लागतो हेही आपण बघा बघितलं हडप्पा संस्कृतीचे जे काही स्थळं आहेत त्या उत्खनातून विविध प्रकाराची आकाराची भांडी ही पा भेटलीत लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने त्या ठिकाणी नक्षी ही पा काढलेली होती जे काही भांडी हे तेव्हा लोक हे वापरायचे त्या नमुन्यामध्ये माशांचे खवले देखील राहायचे एकमेकात गुंतलेली वर्तुळी पिंपळपाट यासारख्या प्रतीकाचा समावेश त्याच्यामध्ये होता तर हडप्पा संस्कृतीचे जे काही लोक होते ते मृत व्यक्तीचं तेव्हा दफन तेव्हा करत होते त्या व्यक्तीच्या शवाच्या बरोबर ते भांडी भांडीसुद्धा त्यांना तेव्हा अपुरत असत किंवा त्यांच्याबरोबर ते नेहून घेऊन जात असत बघा आपण आता पेज नंबर बारावर बघा बघतायत तिथे भांडी आहेत आणि हे विविध प्रकारची अशी भांडी आहेत त्यांना विविध अशा रंगांनी त्यांना रंगवलं गेलेलं आहे म्हणजे तेव्हाची जे जी काही लोकं होते तेव्हा त्यांच्या हातामध्ये कशा प्रकारची पाय शिल्पकला होती नक्षी काम होतं हेही आपल्याला याच्यातून ते या नमुनातून ते आपल्याला पाहायला भेटतं तर आता या ठिकाणी आपल्या त्यांनी सांगितलं आहे की तुमच्या परिसरामध्ये पोहण्याच्या तलाव हा तुम्ही बा भेट द्या तलावातील पाणी बदलण्याची पद्धत कशी ते आहे त्या नवनवीन अशा तलावात सोडण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत तेही त्यांनी आपल्याला इथं सांगितलेलं आहे आता तालुक्याच्या ठिकाणी किंवा कोणत्याही शहरामध्ये पोहण्याचा असा हा तलाव हा असतो त्याच्यामध्ये रोज पाणी हे बदल जातं का का बदललं जात नाही याविषयी त्या ठिकाणाचे जे काय मेन व्यक्ती असेल किंवा मॅनेजर वगैरे असेल त्याला आपण ते विचारू शकतो पोहन किंवा आपल्या खेडेगावातसुद्धा तलाव वगैरे असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्नान हेपा करू शकतो किंवा आपण पोहू शकतो आता तीन पंचार चार याच्यामध्ये महास्नानगृह स्नानगृह येथे एक प्रशस्त असं सा हे स्नानगृह एका भेटलं होतं या महास्नानगृहात जवळजवळ अडीच मीटर खोल होतं त्याची लांबी बारा मीटर होती आणि रुंदी सात मीटर एवढी होती त्या कोंढ्यातील जे काही पाणी होतं ते झिरपू नये म्हणून आतील त्या जे काय पक्क्या अशा विटांचं बांधकाम त्यांनी तेव्हा ते केलं गेलेलं होतं त्यात त्या उतरण्यासाठी विशेष अशी व्यवस्थाही होती पाणी ते वेळोवेळी बदलण्याची सोय देखील त्याच्यामध्ये होती तर बघा आपण समोर याची जी काही आकृती आहे ती आकृती आता आपण बघा आहेत तर ही जी काय आकृती आहे या आकृतीमध्ये मोहनदाजवडे येथील महास्थान गृह जे काय आहे ते आपल्याला समोर ते दिसत आहे तर या ठिकाणी विविध असे या हे पहा मोठमोठ्याल्या अशा भिंती आहेत योग्य ठिकाणी त्या त्या वर्णावर ते पक्क्या विटांनी असे ते हे बा भिंती या बांधलेल्या आहेत पाहिजे त्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी येण्यासाठी पाईपलाईनची व्यवस्था त्या त्या ठिकाणी ही करण्यात आलेली आहे त्यानंतर त्यांनी आपल्याला सांगा पाहू याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या परिसरात गावात होणाऱ्या पिकांची फळांची नावेल्या आता भौगोलिक परिस्थितीनुसार आपण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या त्या जिल्ह्याचा विचार केल्यानंतर आपलं असं लक्षामध्ये येतं की आपण ज्या ठिकाणी राहतो महाराष्ट्रात आता पिकांचं उत्पादन म्हणजे गहू ज्वारी बाजरी मका नाचणी तर अशा प्रकारचं उत्पादन हे घेतलं गेलेलं असतं प आणि त्याच्यानंतर जे काय फळं फड़ा आहेत फळांचीही नावे त्यांनी आपल्याला विचारले गेलेले आहेत तर आंबा पेरू चिक्कू सफरचंद फणस असं हे हे फळांची नावं आहेत त्यानंतर त्यांनी आपल्याला विचारलं आहे की तुमच्या परिसरामध्ये तुमच्या भागात तुमच्या एरियात तुम्ही ज्या ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी गावातील लोक कोणकोणत्या प्रकारचे कपडे हे वापरतात तर आता अनेक प्रकारचे कपडे हे लोक हे लोक हे वापरतात सुती देखील आता हा कापड असतो कॉटन टेरिकॉट अशा अनेक प्रकारचे कापडं सर्व लोक हे पा वापरतात तुम्हाला माहीत असलेल्या दागिन्यांची ना नावं सांगा आता अनेक प्रकारचे महिला विशेषतः खास करून महिलांकडे जास्त हे पा दागिने असतात त्याच्यामध्ये अंगठ्या असतात बाजूबंद असतात कमरपट्टा असतो बांगड्या असतात असे हे अनेक प्रकारचे हे दागिने हे असतात तदनंतर आपल्याला आता त्याच्या पुढे बघायचं आहे लोकजीवन हडप्पा संस्कृतीचे जे काय लोक होते ते शेती करत होते कालीबंगल येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा आपल्याला त्याच्यावरून समजतं की तेव्हा सुद्धा शेतीही केली जात होती तेव्हा या ठिकाणी विविध असे पिकांचं उत्पादन हे घेतलं जात होतं त्याच्यामध्ये गहू सातू बार्ली ही मुख्य पिकं तेव्हा घेतली जात होती राजस्थानमध्ये सातूचं पीक हे घेतलं जायचं त्याच्यानंतर जे काय गुजरात जे काय राज्य आहे गुजरातमध्ये देखील नाचणीचं पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतलं जात असायचं त्याच्यानंतर वाटाणा तीळ मसूर इत्यादी जे काही पिकं होते हेही पिकांचं उत्पादन तेव्हा घेतलं जात होतं हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस हा माहीत होता तेव्हा सुद्धा या कापसाचं उत्पादन हे घेतलं जात होतं उत्खननातून मिळालेले जे काही अपुतळे होते त्या मुद्रावरील जे काही चित्र होते आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यावरून आपल्याला तेव्हासुद्धा कापड हा विणला जात होता आत्ताही कापड हा विणला जात असतो पण तेव्हासुद्धा लोकांकडे एवढं हे तंत्रज्ञान हे होतं स्त्री पुरुष या पोशाखात बुढ्यापर्यंतचं वस्त्र किंवा उपरणं ते वापरायचे किंवा या या वस्त्रांचा त्याच्यामध्ये समावेश हा होत असायचा विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडलेले आहेत ते दागिने सोने तांबे रत्ने तसेच शिंपले कवळ्या बिया इत्यादी हे तेव्हा त्याच्या ते समावेश त्याच्यामध्ये होत होता अनेक पदरी माळा अंगख्या बाजूबंद कमरपट्टा हे अलंकार तेव्हा महिला ह्या वापरत असायच्या स्त्रियांच्या दंडापर्यंत तेव्हा बांगड्या या राहायच्या तर बघा आपल्या हडप्पाकालीन संस्कृतीतील जे काही दागिने आहेत ते दागिने याच्यामध्ये या चित्रामध्ये या बघा ते सर्व दागिने इथं दाखवण्यात आलेले आहेत तुम्ही चित्रामध्ये ते दागिने बघू शकतात तर हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट असा नमुना म्हणजे हे जे काय सापडलेले जे काही दागिने आहेत हे दागिनं त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण असं उदाहरण आपल्याला देता येईल त्यांच्या चेहऱ्याच्या प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट असा हा दिसत आहे एवढेच नव्हे तर त्यांच्या खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शैलीवरील त्या दिलाची नक्षीही अत्यंत सुंदर रीतीने इथं दाखवण्यात आलेली आहे म्हणजे तेव्हा नक्षीकामसुद्धा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होत होतं आता इथं आपल्याला हडप्पाकालीन कलीचा नमुना आपल्या समोर हे बा तो दाखवण्यात आलेला आहे तो अर्धपुतळा आहे आणि त्याच्यावर असे विशिष्ट असे हस्तकला ही बा केली गेलेली आहे नक्षीकाम हे सुद्धा पा केलं गेलेलं आहे विविध असे जे काही रंग आहेत रंगाने सुद्धा त्याला बरोबर सजवलं गेलेलं आहे आता त्यांनी आपल्याला तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकाना दुकानाला भेट द्या दुकानदार दुकानासाठी सामान कुठून आणतो याची माहिती घ्या आणि वस्तूची यादी करायला त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे तर आपल्या आजूबाजूला बघा गोडाऊन असतो त्या गोडाऊनमध्ये माल हा भरला गेलेला असतो दुकानदाराच्या त्या घराच्या बाजूला दुसरं पा घर असतं त्या ठिकाणी माल हा ठेवलेला असतो तदनंतर त्याचे जे काय दुकान असतं ते तो तो जे काय माल असतो तो कुठून आणतो होलसेल माल आणतो बॉम्बेहून आणो किंवा दिल्लीहून किंवा कलकत्ता कुठून तो माल आणतो त्याची आपल्याला त्यांनी लिस्ट करायला सांगितले आहे म्हणजे यादी तयार करायला सांगितलेले आहे तुम्ही अशा वस्तूंची घरी यादी तयार करायची आहे आता तीन पॉइंटचा व्यापार तर आता हा बिझनेस म्हणजे पहा व्यापार व्यापार हा तेव्हा होत होता हडप्पा संस्कृतीचे जे काय लोक होते ते भारतात आल्यानंतर ते भारताबाहेरील देशाशी त्यांचा व्यापार हा चालत असायचा सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस हा निर्माण होत होता तयार हा होत होता कापसाचं उत्पादन त्या त्या ठिकाणी घेतलं जात होतं तो पश्चिमेकडचा भाग आशिया दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना ते माल तो निर्यात व्हाय होत होता म्हणजे तेव्हा ते त्यांना ते माल पाठवत असायचे आणि मग कापड देखील निर्यात होत असायचं इजिप्त या ठिकाणी मलमलीचे कापड हे हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत म्हणजे आ, काश्मीर दक्षिण भारत इराण अफगाणिस्तान बलुचिस्तान येथून सोने आणि चांदी आणि त्यांचं मूल्यवान असे वस्तू मानके देवदार लाकूड इत्यादी ते तेव्हा त्या ते, ते ते वस्तू आणल्या जात असायच्या परदेशाशी चालणारा व्यापार खुश्कीचा आणि सागरी अशा दोन्ही मार्गाने तेव्हा हा व्यापार हा चालत असायचा उत्खननात सापडलेल्या जे काही काही मुद्रा होत्या जहाजं होती चित्र त्याच्यावर कोरलेली असायची लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी तेव्हा त्यांना भेटली होती त्यांना सापडलेली होती मग अशा तऱ्हेने या हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्या लगतो चालत असायचा त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला लोथल येथील जे काही गोदी आहे गोदी इथं अवशेषाच्या आधारे त्यांनी पा पुनर्रचना ही पा केली गेलेली आहे ही आकृती आपल्या समोरच्या बाकी दाखवण्यात आलेली आहे की गोदी त्या गोदीमध्ये अनेक तऱ्हेचा माल हापा ठेवत असायचे आता त्याच्यानंतर शेवटचा आपला मुद्दा आहे तीन पॉईंट सात रासाची कारणे तर हडप्पा संस्कृतीच्या काळावधीमध्ये त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वारंवार पूर हे येऊ लागले महापूर हे येऊ लागलं जसं आता काही ठिकाणी महापूर हे येत आहेत पाऊस आता येतोय महाराष्ट्रात तर काही ठिकाणी पुरी आहे तर काही ठिकाणी अजिबात पाऊस नाही आहे तर असं हे आपलं भौगोलिक वातावरण नावर हे सर्व काही हे अवलंबून असतं आणि म्हणून तेव्हा पुन्हा पुन्हा पूर यायचे आणि त्याच्यानंतर बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे बघा आता मागाशी गेल्या महिन्यामध्ये आपल्याला या टोळ्यांची आक्रमणे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आलेली होती लातूर वगैरे या साईडला हे टोळ्यांची आक्रमणे ही झालेली होती की जे काही टोळी होती ते केळे होते ते शेतामध्ये एकाच ठिकाणी त्या शेतावर बसल्यानंतर कोठ्यावधी ते पाहते टोळीचे जे काय केळे होते ते, ते, ते होते आणि एका ठिकाणी बसल्यानंतर त्या संपूर्ण शेतीचा ते नाश करतात म्हणजे त्या जे काय शेतकरी असतात त्यांचं जे काही उत्पादन होणार असतं ते तेव्हा अजिबात येत नाही ते गवत वगैरे जे काय असेल सर्व जाळं ते खाऊन ते टाकतात आणि असे तेव्हा सुद्धा अशा या टोळ्यांची आक्रमणे होत होती आता सुद्धा या टोळ्यांची आक्रमणे हे गेल्या महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात झालं होतं व्यापारातील घट हा सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा भाग होता या गोष्टींमुळे ही जी काही आपली हडप्पा संस्कृती होती त्याचा ऱ्हास हा झाला तुम्हाला एखाद्या वेळी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास हेपा कशामुळे झाला तर याचं उत्तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे वारंवार त्या ठिकाणी पूर हे येत होते डोळ्यांची आक्रमणही होत होती व्यापारामध्ये घट ही होत होती यामुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यात ते कारणीभूत झालेत त्याच्याबरोबर जे काही आपलं हे आता प्रजन्यमान आहे प्रजन्यमानसुद्धा कमी हे होऊ लागलं नद्यांची पातळी ही अतिशय कोरडीही पडू लागली भूकंप हे होऊ लागलेत समुद्रातील बदल हा होऊ लागला या अशा या अनेक कारणांमुळे काही जे काही स्थळं होती काही जी काही शहरं होती भाग गावं ती उजाड होऊ लागली अशा या कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर तेव्हा स्थलांतर हे केलं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागले जसं की आता आपल्याकडे आता कोरोना आहे म्हणून काही लोक त्यांच्या गावाला गेलेले आहेत त्या इथलं जे काही ठिकाण होतं कळंबोली सोडून ते दुसऱ्या त्यांच्या गावाला गेलेल्या आहेत तर अशा प्रकारे मग तेव्हासुद्धा स्थलांतर झालं होतं आता आपण या कोरोनामुळे स्थलांतर हे आता होत आहे लोकांचं हडप्पा संस्कृतीला भरभरटीला आलेली ही संपन्न अशी नांगर संस्कृती होती तिने भारतीय संस्कृतीचा हा पाया हा भातलेला होता याबरोबरच आपला हा धडा संपला आता आपण या धड्याच्या जे काही स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय आपण आता बघूया आता प्रथमता इथं जे काय स्वाध्याय हे विचारले गेलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला आपल्याला बघा एका वाक्यात उत्तरे द्या एका वाक्यात उत्तर द्या याच्यामध्ये या, या संस्कृतीचा हडप्पा हे नाव का मिळाले असावे असा हा एका वाक्यात प्रश्नाचे प्रश्न हा विचारला गेलेला आहे तर त्याचं उत्तर आहे इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये हडप्पा संस्कृती येथे उत्खनन होऊन एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागल्याने या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव देण्यात आलं तर असे हे जे काही प्रश्न आहेत हे आपल्याला विचारले गेलेले आहेत त्याच्यामध्ये आता प्रश्न आता दुसरा आहे हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये कोणत्या प्रतीकाचा समावेश आहे तर हे हडप्पा संस्कृती तिच्या याच्यामध्ये कोणकोणते याचा समावेश आहे त्याचं आता उत्तर आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खवले एकमेकात गुंतलेले वर्तुळे पिंपळपान यासारखा प्रतिकांचा याच्यामध्ये समावेश हा होतो नंबर तीन हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणकोणते कापड इजिप्तला पुरवत असत हडप्पा संस्कृतीतील व्यापारी इजिप्तला मलमलचे कापड हे पुरवत असत तर आता या ठिकाणी हे एका वाक्यात प्रश्न आपण बघा बघितले आता त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी इथे आता मुख्य पिके पोशाख आणि दागिने हे जे काय विचारलं गेलेले आहे ते म्हणजे हडप्पाकालीन लोकजीवनातील माहिती खाली दिलेल्या तक्त्यामध्ये ते आपल्याला लिहायची आहे आता इथे प्रथमता मुख्य पिकं आहेत मुख्य पिकं याच्यामध्ये आपल्याला गहू किंवा सातू या, या पिकाचा अंतर्भाव होईल तेव्हा त्यांचा जो काही पोशाख होता तो पोशाखमध्ये सुती लोकरी कापड हे तेव्हा त्यांचा पोशाख हा असायचा त्यावेळी जे काय दागिने आणि अलंकार जे काय होते तर सोने तांबे रत्ने असे हे दागिने आणि त्यांचे जे काय अलंकार होते शिंपले कवड्या अनेक पदरी माळा असे तेव्हा अलंकार हा वापरला जात असायचा तदनंतर नंबर दोनला ला म्हटलं आपण वाटाणा हे सुद्धा पीक तेव्हा घेतलं जात होते गुडघ्यापर्यंतचे वस्त्र हे तेव्हा वापरलं जायचं अंगठ्या बांगड्या हे तेव्हा अलंकार हे वापरले जात असायचे त्याच्यानंतर तीळ तीळ सुद्धा त्या तेव्हा त्या हे तेव्हा मुख्य असं पीक हे घेतलं जात होतं त्यांच्याही सुती कपडे गुडघ्यापर्यंतचे वस्त्र उपरणे असे हे वापरलं जात होतं बाजूबंद वगैरे किंवा कमरपट्टा असा हा त्यांचा अलंकार हा राहायचा त्याच्यानंतर कापूस आणि मसूर हे सुद्धा उत्पादन तेव्हा घेतलं जात असायचा पोशाख आपण मगाशी बघा बघितलं सुती लोकरी कापड गुडघ्यापर्यंतचे वस्त्र उपरणे असा त्यांचा पोशाख होता तेव्हा तेसुद्धा त्यांच्या दागिने याच्यामध्ये शिंपले कवड्या बांगड्या कमरपट्टा अशा तऱ्हेनं हा जो काय तक्ता होता तो आपल्याला भरायचा होता तर अशा तऱ्हेने मग आपला हा जो काय तिसरा आपला धडा होता हडपा संस्कृती हा पाठ इथं संपलेला आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण भरून वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायची आहेत तोपर्यंत नमस्कार